अखंड हिंदुस्तान चे हिंदू हृदय सम्राट मानाचे मान बिंदु हिंदू 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 अस्मितेचे शिरोमणि महानेता लोकनेता श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा धर्मवीर आनंदिगे साहेबांचा महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते सातारा जिल्ह्याचे सुपुत्र महाराष्ट्राचा डहाण्यावाक माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा धन्यवाद। छत्रपति शिवाजी महाराज की जय। भवानी छत्रपति शाहू महाराज की। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आणि धर्मवीर आनंदिगे साहेबांचा आई अंबाबाईच्या चरणी साष्टांग दंडवत। आजच्या कोल्हापूरच्या जिल्हा शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर जी, खासदार संजय मंडलिक त्यांचा आताच आपण स्वागत केलं। लोकसभेच्या चांगल्या कामगिरीमध्ये देशामध्ये तुमच्या खासदाराचा पाचवा नंबर आला आणि म्हणून मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो। खासदार धैर्यशील माने, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार प्रकाश आबिटकर, जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण, जिल्हा प्रमुख रवींद्र माने, जिल्हा प्रमुख जमादार, जिल्हा प्रमुख आनंद पवार, जिल्हा प्रमुख महेश चंदाले, जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव, चंद्रकांत जाधव, जयवंत शेलार, आमचे नरेश मस्के, शिवसेनेचे सर्व व्यासपीठावरील सन्माननीय पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित कार्यकर्ते बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, मी आपल्या आजच्या या मेळाव्याला मनापासून शुभेच्छा देतो, आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। कारण एवढ्या मोठ्या संख्येने आपण आज या मेळाव्यात सहभागी झालेलो आहात। खरं म्हणजे कृष्णा कोयना पंचगंगा भोगावती सारख्या या नद्यांच्या आणि या निसर्गाच्या सानिध्यामध्ये खरं म्हणजे निसर्गाचं वरदान लाभलेल्या या संपन्न अशा कोल्हापूरमध्ये आज आपल्याशी संवाद साधण्याचा योग मला मिळाला आहे। खरं म्हणजे बाळासाहेबांचंही एक कोल्हापूरवर विशेष प्रेम होतं, जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालं होतं। तुम्ही बाळासाहेबांवर आणि शिवसेनेवर भरभरून प्रेम केलं असा आपला कोल्हापूरचा इतिहास आहे। खरं म्हणजे आज आपण मला वाटतं शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला देखील मी आलो होतो। बाळासाहेब देखील अंबाबाईचं दर्शन घेऊन महालक्ष्मीचं दर्शन घेऊन आपल्या कामाची सभांची सुरुवात करायची। आपण त्यावेळेस भरभरून त्या सभांना उपस्थित राहायचे आणि बाळासाहेबांना आणि शिवसेनेला मगाशी म्हटल्याप्रमाणे भरभरून आपण प्रेमही द्यायचे। आणि अशी ही कोल्हापूर आणि शिवसेना
हे जे काही नातं निर्माण झालं ते आजपर्यंत तसंच अभेद्य ठेवण्याचं काम, अतूट ठेवण्याचं काम व्यासपीठावरच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून ठेवलंय, त्याबद्दल मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो, मनापासून आपले आभार मानतो. खरं म्हणजे वर्षभरापूर्वी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांची बाळासाहेबांची भूमिका, हिंदुत्वाची भूमिका आपण घेऊन राज्यातलं सरकार स्थापन केलं. सर्वसामान्य माणसाच्या मनामधलं सरकार आपण वर्षभरापूर्वी स्थापन केलं आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आणि आपण सगळे साक्षीदार देखील आहात की जे बाळासाहेबांचं मूलमंत्र होता 80% समाजकारण 20% राजकारण, आपण या राज्यामध्ये जे काय वर्षभरामध्ये जे निर्णय घेतले आपल्या समोर आहे, आज आपण पाहतोय की सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्यासाठी, त्याच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी, त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी हे सरकार आपलं आपल्या सर्वसामान्यांचं सरकार स्थापन केलं. सुरुवातीला मी आणि देवेंद्र फडणवीसजी दोघंच होतो. आपल्याला मी सांगू इच्छितो की पहिल्या कॅबिनेटपासून काल परवा झालेल्या कॅबिनेटमध्ये सगळेच्या सगळे निर्णय लोकहिताचे निर्णय आम्ही घेतले. सर्वसामान्याच्या माणसाला जे काही फायदे होतील असे निर्णय आम्ही घेतले. मी छाती ठोकपणे सांगू इच्छितो एकही निर्णय कुणाच्या वैयक्तिक सत्ताधाऱ्याच्या वैयक्तिक लाभाचा आम्ही घेतला नाही. आणि सरकार स्थापन होण्यापूर्वी 2.5 वर्षाची परिस्थिती आपल्याला माहीत आहे, काय परिस्थिती होती आपण सगळे त्याचे साक्षीदार आहोत. आणि सगळं जे काही कामकाज होतं, जे प्रकल्प होते, ज्या योजना होत्या, या सगळ्या ठप्प झाल्या होत्या. प्रकल्प बंद झाले होते, बंद पाडले होते आणि सगळं अगदी गेले 2.5 वर्ष आपली जी अनुभवायला मिळाली, मी त्या सरकारमध्ये होतो. परंतु जसं आपलं सरकार स्थापन झालं, या सरकारमध्ये ज्या कामाचा वेग आम्ही वाढवला, जे प्रकल्प बंद होते ते प्रकल्प आम्ही सुरू केले. मग मुंबईतली मेट्रो असेल, आरेचं कारशेड असेल, समृद्धी हायवे असेल, असे अनेक प्रकल्प जे आहेत ते मार्गी लावण्याचं काम केले. दोन खासदार इकडे बसले, राजे स्वतः आहे, आमदार आहे, यांच्या मतदारसंघामध्ये देखील गेल्या 2.5 वर्षामध्ये जी कामं बंद होती त्याला चालना देण्याचं काम आपल्या युती सरकारने केलं. आणि म्हणून आज वर्षभरामध्ये 350 ते 400 निर्णय लोकहिताचे आपण घेतले. मी ते निर्णय सांगायला गेलो तर खूप वेळ लागेल, परंतु शेतकरी असेल, कष्टकरी असेल, कामगार असेल, महिला भगिनी असतील, विद्यार्थी असेल, तरुण असतील, ज्येष्ठ असतील, असा एकही घटक आपल्या सरकारने वंचित ठेवला नाही. जे बजेट झालं आपलं, त्या बजेटमध्ये देखील पंचामृत बजेटचं नाव देवेंद्रजींनी दिलं. मला आपल्याला सांगायला अभिमान वाटतो की विरोधी पक्षाकडे काही बोलायला शिल्लक राहिलं नाही, कारण त्या बजेटमध्ये अर्थसंकल्पामध्ये सगळं घेतलं. सर्वसमावेशक असा आपला अर्थसंकल्प झाला आणि बोलायला काही नाही. मग म्हणायला लागले अर्थसंकल्प चांगला आहे पण त्याची अंमलबजावणी कशी होणार, पैसे कुठून आणणार? आणि म्हणजे अर्थसंकल्पावर त्यांना टीका करता आली नाही. पण मी आपल्याला सांगतो, त्यांना पंचामृत म्हणजे थोडं थोडं प्यायचं असतं, पंचामृत म्हणजे लोटा भरून प्यायचं नसतं,
परंतु त्यांना कळणार कधी विरोधी पक्षाला, आणि विरोधी पक्षाला टीका करण्याशिवाय दुसरं काही सुचत नाही. परंतु गेले वर्षभर सरकार स्थापन झाल्यापासून दररोज आपण वाचताय ऐकताय, सरकार आता पडेल, सरकार कोसळेल, 16 डिस्क्वालिफाय होतील. परंतु आपल्याला मला सांगायला आणि तुम्हालाही माहिती आहे की सरकार दिवसेदिवस अधिक भक्कम होत गेलं. आज या तुमच्या एकनाथ शिंदेच्या पाठीशी 220 आमदारांचं पाठबळ. म्हणजे ज्योतिषी कोण होता माहीत नाही, परंतु आताही सरकार पडणार, आता आणखी काय काय होणार आहे पुढे माहीत पडेल. परंतु एवढंच मी आपल्याला सांगतो, काही गोष्टी राजकारणामध्ये काही बेरजेची समीकरणं असतात. आज जसं आपलं शिवसेना भाजपा युतीचं सरकार काम करत होतं, अजितदादा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांचं नेतृत्व देशाला पुढे नेऊ शकतं आणि या राज्याचं सरकार काम करतंय, विकास करतंय, या विकासाला मी साथ देतोय अशी भावना ठेवून आपल्या सोबत आले. काल देवेंद्रजींनी देखील त्यांच्या भाषणामध्ये सांगितलंय, शिवसेना भाजपा युती ही इमोशनल आहे, एक वैचारिक युती आहे, एका विचारांनी युती झालेली आहे. बाळासाहेब असतील, अटलजी असतील आणि आता नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली ही युती पुढे चालली आहे. आणि म्हणून या युती सरकारला राज्यातल्या आज केंद्राचं पाठबळ मिळतंय. आपला एकही प्रस्ताव काटछाट न करता मंजूर केला जातोय आणि म्हणून हे डबल इंजिनचं सरकार ज्या वेगामध्ये वर्षभरात काम करू लागलं त्यामुळे विरोधकांच्या छातीत धडकी भरली, पायाखालची वाळू सरकली. आणि आता या वर्षभरामध्ये जर एवढे निर्णय हे सरकार घेतंय तर पुढच्या 1.5 वर्षामध्ये आणखी काय गत होईल अशा प्रकारची भीती त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि म्हणून मग ते वज्रमुठ वज्रमुठ म्हणून सभा घेऊ लागले. आता मोदी साहेबांच्या विरोधामध्ये अनेक पक्ष एकत्र येऊन कुठे कुठे पाटणाला आणि आणखी कुठे कुठे बैठका घेऊ लागले आणि जे विरोधकांची जी मोड बांधत होते त्यांचीच बोट फुटली. आता त्यांचीच बोट फुटली ते आता विरोधकांची मोट कुठून बांधणार. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला सगळ्यांना माहीत आहे विरोधकांनी एकत्र येऊन देशाचे प्रधानमंत्री यांच्या विरोधामध्ये जेव्हा जेव्हा आघाडी केली, 2014 उदाहरण घ्या, 2019 उदाहरण घ्या, 2014 आरोप प्रत्यारोप झाले तेव्हा देखील प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये हिंदुत्ववादी सरकार स्थापन झालं. 2019 पुन्हा तेच आरोप प्रत्यारोप सगळे एकत्र आले आणि त्यावेळेस काय झालं, त्या विरोधी पक्षासाठी जेवढे आकडे लागतात, जेवढे खासदार लागतात तेवढे देखील आले नाही, 40 खासदार आले. आणि आता पुन्हा ही सगळी मंडळी एकत्र येते आहे. खरं म्हणजे एकत्र आल्यानंतर देखील एका नेत्याचं नाव ते ठरवू शकत नाहीत, याच्यामध्येच देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा विजय पक्का आहे. आणि म्हणून आपण NDA मध्ये आहोत, आपण युतीमध्ये आहोत, आज आपल्याला अभिमान आहे. आज चांद्रयान 3 आज यशस्वी उड्डाण झालं, मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली हे यश मिळते, देशाचं नाव पूर्ण जगभरामध्ये आज अभिमानाने घेतलं जात आहे. मला वाटतं आज कुठे फ्रान्समध्ये गेलेत सर्वोच्च फ्रान्सचा पुरस्कार देखील आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना मिळाला, हे आपल्या देशवासियांसाठी अभिमान आहे. कारण प्रधानमंत्री कोण आहे यापेक्षा या भारत देशाच्या प्रधानमंत्र्याचं गौरव होतोय
हा आपल्या दृष्टीने महत्त्वाचा आहे आणि म्हणून आपली युती ही वैचारिक युती आहे, आपली युती ही भक्कम विचारांची युती आहे, स्वार्थाची युती नाही, खुर्चीसाठी युती झालेली नाही। आणि म्हणून 2019 आपल्या बाळासाहेबांचे विचार त्याला तिलांजली दिली, मतदारांचे विचार त्यांची भावना तिलांजली दिली आणि खुर्ची आणि सत्तेसाठी बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला दूर ठेवलं त्यांच्याबरोबर सरकार स्थापन केलं। आज इकडे आमदारही आहेत खासदार आहेत, त्यांच्या भावना ज्या होत्या त्याही वेळेस तीव्र होत्या आणि म्हणून आपण निर्णय घेतला आणि कालही देवेंद्रजी म्हणाले की जेव्हा जेव्हा अन्याय होतो तेव्हा तेव्हा एकनाथ शिंदे जन्म घेतो आणि हे आपल्या बाळासाहेबांनी आपल्याला शिकवलंय। बाळासाहेबांनी काय शिकवलं? अन्याय विरुद्ध लढा, अन्याय विरुद्ध पेटून उठा, अन्याय सहन करू नका। आणि म्हणून त्या काळामध्ये मी पाहिलं सरकार आपलं असताना या ठिकाणी शिवसैनिकांचं खच्चीकरण होत होतं। प्रकाश आंबेडकर आमदार आणि आणखी आपले लोक आहेत खासदार आहेत, निधीचा विषय तर होताच, परंतु आपल्या शिवसैनिकांच्यावर होणाऱ्या केसेस, होणाऱ्या तडीपाऱ्या, होणाऱ्या मोक्कासारख्या कारवाया डोळ्यात देखत आपण पाहत होतो। मग कशासाठी सरकार, कशासाठी सत्ता? आणि मग आम्ही निर्णय घेतला आणि आपल्याला मी सांगू इच्छितो की या काही लोकांच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत की शिवसेना भाजपा युतीचं आपलं सरकार मजबूतीने काम करत होतं आणि पुन्हा यामध्ये अजितदादा आणि त्यांचे सहकारी आले। मगाशी म्हटल्याप्रमाणे काही गोष्टी बेरजेची समीकरणं असतात आणि ही आपली युती जी आहे ही आपली भावनिक युती आहे, वैचारिक युती आहे। आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगतो, चिंता करू नका। पूर्वीचा काळ, पूर्वीची परिस्थिती वेगळी होते, आता हा एकनाथ शिंदे तुमचा मुख्यमंत्री आहे, त्यामुळे शिवसैनिकाच्या केसालाही धक्का लागू देणार नाही आणि चिंता करण्याची आवश्यकता नाही, कुणावरही अन्याय होणार नाही, कारण हा एकनाथ शिंदे तुमच्यातला कार्यकर्ता, जमिनीवरचा माणूस आहे। आणि म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मी झालो, मला असं वाटतं की हे आपले सगळे शिवसैनिक आणि प्रत्येकाला वाटतं। मी आपल्याला सांगू इच्छितोय, तुम्ही देखील एकनाथ शिंदे बनून काम करा, या राज्यातल्या विकासाच्या योजना घराघरात पोहोचवा आणि राज्याने घेतलेले निर्णय या सर्वसामान्य लोकांपर्यंत, त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याची संधी आपल्याला शासन आपल्या दारी या माध्यमातून आपण करून दिलेला। कोल्हापूरमध्ये बघितलं किती लोक आले होते, कोल्हापूरमध्ये हजारो लोकांना त्याचा फायदा झाला। पूर्वी शासनाच्या दारी म्हणजे जिल्हाधिकारी कचेरी, तहसीलदार कचेरी, तिकडे जा, दाखले मिळवा, लाभ घ्यायला फेऱ्या मारा। आता सरकारी काम आणि 6 महिने थांब ही संकल्पना आपल्याला नष्ट करायची आहे। फेऱ्या मारणं, खेटे मारणं हा शब्द आपल्याला बंद करायचा आहे, उसून टाकायचा आहे। आणि म्हणून शासन आपल्या दारी पाहतोय आपण, आज कितीतरी लोक येत आहेत व्यासपीठावरून लाभ घेऊन जात आहेत, कोणी चेक घेतोय, कोणी घराची किल्ली घेतोय, कोणी ट्रॅक्टर घेतोय, कोणी काय घेतोय, ह्या सगळ्या योजना सर्व लोकांना एका छताखाली देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलाय। हा लोकाभिमुख निर्णय आहे, लागणारे दाखले, लागणारी कागदपत्र देखील तिथेच मिळतात, हे कधी पाहिलं नव्हतं। आज आपलं सरकार आल्यानंतर 75,000 युवकांना नोकऱ्या देण्याचा आपण निर्णय घेतला, त्यांना नियुक्त्या देखील आपण कार्यक्रम करून बोलवून देतो, हे देखील पहिल्यांदाच पाहायला मिळतंय। माझ्या माता भगिनी इकडे आहेत, एसटीमध्ये देखील त्यांना 50% सवलत देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला, ज्येष्ठांना देखील
75 वर्षाच्या वरच्या लोकांना मोफत प्रवास देण्याचा देखील आपला निर्णय सरकारने घेतला. आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी देखील जे 6,000 रुपये जे मोदी साहेब देत होते त्याच्यात आपल्या सरकारने सरकारचे राज्याचे 6,000 रुपये आणखी टाकण्याचा निर्णय घेतला. आता शेतकऱ्याला 12,000 रुपये वर्षाला मिळणार आहे. शेतकऱ्यांची पीक विमा योजना, आता शेतकऱ्याला पैसे भरायचे नाही, सरकार 3,500 का 4,000 रुपये भरेल, शेतकऱ्याला फक्त 1 रुपया भरायचा आहे. 1 रुपयामध्ये पीक विमा योजना देण्याचा निर्णय देखील सरकारने घेतला. असे अनेक निर्णय आपल्या राज्य सरकारने घेतले. आणि म्हणून त्याचबरोबर आपल्याला चिंता, आता मगाशी 2 मुलं इथं आली होती, मी आपल्याला सांगू इच्छितो ही मुलगी छोटी, ही शासन आपल्या दारी, या ठिकाणी ती मुस्लिम ताई आली, ती मुलीला घेऊन आली, मला वाटलं काय माहिती नाही काय, आणि म्हणाली ईद आजारी होती तेव्हा आपण मुख्यमंत्री सहायता निधीतून ते 1 लाख रुपये दिले आणि हिचा जीव वाचला आणि म्हणून हिचं नाव आम्ही दुवा ठेवलंय. ती आता मुलगी येऊन गेली. आपल्याला मी सांगू इच्छितो, माझ्याकडे उदाहरण दाखल फक्त सांगतो अशी अनेक उदाहरणं आहेत. मंत्रालयामध्ये एक मुलगा आला व्हीलचेअरवर, त्याचे 2 हात इथून नव्हते, 1 पाय नव्हता, आणि त्याचे वडील त्याला व्हीलचेअरवरून आमच्या इथं मंत्रालयामध्ये घेऊन आले. मी पाहिलं त्याला, त्याच्या डोळ्यात बापाचे अश्रू होते आणि त्याने सांगितलं, मी म्हणाला काय झालं, म्हणाले याला काम करत असताना विजेचा शॉक लागला आणि याचे 2 हात आणि 1 पाय गेला. मला म्हणाले, मी बोललो काय तुम्हाला मदत पाहिजे, म्हणाले ते काम मालक जो आहे कंपनीचा त्याला सांगा आणि आम्हाला आमच्या कुटुंबियाला मदत करायला सांगा, आमचा हा तरुण पोरगा अशा परिस्थितीमध्ये अपाहिज झाला. सरकार कशासाठी पाहिजे? सरकार सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी पाहिजे. मी क्षणाचाही विलंब न लावता आमच्या मुख्यमंत्री सहायता निधीतल्या अधिकाऱ्याला बोलवलं, फक्त बोलवलं नाही त्याला चेकबुक घेऊन बोलवलं, माझ्या समोर त्याला 5 लाखाच्या अक्षरांवर सही करायला लावली, 5 लाखाचा चेक त्याच्या हातात दिला. अधिकारी बघत राहिला. मी म्हणालो बाकी सोकस सोपास्कर नंतर कर. आणि त्याच्या हातात चेक दिल्यानंतर त्याच्या वडिलांच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. त्याला हे कधी विश्वास वाटला नाही की असंही होऊ शकतं. म्हणून मी म्हणतो हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. हे सर्वसामान्यांचे अश्रू पुसण्यासाठी हे सरकार, बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार या राज्यामध्ये स्थापन झालंय. आम्ही सर्व लोक दिवस रात्र काम करतो. आज कुठेही घरामध्ये न बसता रस्त्यावर जातो, मुंबईतले रस्ते पाहतो, ज्या ठिकाणी जातो तिकडचे प्रकल्प पाहतो. याचं कारण आपण व्हिजिट केल्यामुळे त्या कामाला चालना मिळते. अधिकारी अलर्ट होतात, यंत्रणा अलर्ट होते, यंत्रणा जे 10 दिवसात होणारं काम ते 5 दिवसात करण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून आम्ही रस्त्यावरची आपल्या जमिनीवरची माणसं आहोत, त्यामुळे आपण कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि म्हणूनच आपण पाहतोय की एका वर्षामध्ये एवढे मोठे धाडसी निर्णय घेणारं हे सरकार हे अल्पावधीमध्ये लोकप्रिय झालं. लोकांच्या मनामधल्या भावना ओळखून आपलं सरकार निर्णय घेतंय. महिला भगिनींसाठी देखील आम्ही मोठा निर्णय घेतोय. महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण करण्यासाठी महिला बचत गटाला खेळतं भांडवल असेल, त्यांनी तयार केलेल्या वस्तूचं मार्केटिंग, ब्रँडिंग आणि त्याची विक्री यासाठी देखील सरकार मदत करणार आहे. आणि म्हणून हे याला देखील आम्ही चालना देतोय.
अशा अनेक योजना ज्या आहेत, ज्येष्ठांना देखील आपण सवलती दिल्या, त्यांना देखील हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्यांना त्याची कुचंबना होऊ नये, अडचण होऊ नये म्हणून देखील आपण काम करतोय. आणि मगाशी मी म्हटलं मुख्यमंत्री सहायता निधी मी तुलना करत नाही, पण 2.5 वर्षामध्ये मंगेश चिवटे कुठे इतर राह, 2.5 वर्षामध्ये किती पैसे वाटले, 2.5 वर्षात 2.5 कोटी आणि एका वर्षात 86 कोटी, 86 कोटी एका वर्षामध्ये. कोल्हापूरला पण 6 कोटी वाटलेत, पैसे कुणाचे. आता मला कोणीतरी सह्या घेतल्या, त्याच्यामध्ये पण मुख्यमंत्री सहायता निधीची पत्र होती. सरकार हे लोकांसाठी आहे आणि म्हणून जेव्हा हे मुख्यमंत्री सहायता निधीचे माझ्या समोर पत्र येतात त्यावेळेस मी बघतो, मी गाडीत असतो, मी घरात असतो, मी मंत्रालयात असतो, मी वर्षामध्ये असतो, मी रस्त्यावर कुठेही कार्यक्रमात असलो तरी सुद्धा मी ताबडतोब त्याच्यावर सही करतो, कारण मला माहित आहे की माझ्या एका सहीने कुणाचं तरी जीव वाचणार आहे, कुणाला तरी मदत मिळणार आहे. आणि म्हणून हे करायला आपल्या कर्तव्य म्हणून आपण करतो. आणि म्हणून आज आपण सरकारने हाही निर्णय घेतला आहे, आपल्याला जेव्हा परिवारामध्ये एखाद्याला आजारपण येतं, हे आजारपणामध्ये एखादी शस्त्रक्रिया करायची असेल तर आपल्याला चिंता होते कसं करणार, 2-5 लाख रुपये आणणार कुठून, अशी भ्रांत आणि चिंता निर्माण झाल्यानंतर आपण विचार करतो, कर्ज काढतो, कर्ज बाजारी होतो. परंतु याचा देखील सरकारने विचार गांभीर्याने केलाय. आम्ही 1.5 लाखाची महात्मा ज्योतिबा फुले ही विमा योजना, जी विमा म्हणजे आपण डायरेक्ट त्याला जे पैसे देतो ऑपरेशनसाठी, 1.5 लाखाचे मर्यादा वाढवून 5 लाख रुपये केली आहे, 5 लाख रुपये. आणि त्याच्यामध्ये जे पिवळं आणि केशरी रेशन कार्डाची अट होती ती आपण बांधवांनो काढून टाकली. आता 12 कोटी जनतेला हे 5 लाखाची योजना उपचार लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय आपल्या सरकारने घेतलाय. हे सरकार पहिलं सरकार आहे देशातलं की 100% लोकांना 5 लाखापर्यंत उपचार मोफत. आणि केंद्राचे मोदी साहेबांचे 5 लाख, आयुष्मान भारतचे ते 5 लाख रुपये, हे सरकारचं काम आहे, हे सरकारचं काम आहे. शेवटी लोकांचा विचार कुणी करायचा, माय भगिनींचा विचार कुणी करायचा, सर्वसामान्याच्या माणसाच्या जेव्हा अडचण येते, दुःख येतं, आजार येतं तेव्हा त्याचा विचार कुणी करायचा. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मुंबईमध्ये आम्ही 250 केले, परंतु या राज्यात देखील एकाच दिवशी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना 700 करण्याचा निर्णय, ऐतिहासिक निर्णय आपण घेतला. त्याच्यामध्ये मोफत औषधं, मोफत तपासणी आणि पुढचा उपचार मोफत, हे सरकारचं काम आहे. आणि म्हणून या सरकारमध्ये अनेक लोक येत आहेत आणि या विकासाला साथ देत आहेत. आणि म्हणूनच मी म्हणालो की विकासाच्या मुद्द्यावर जे काम आपलं होतंय याच्या मागे मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे आपल्याला मी सांगू इच्छितोय की या राज्याला पाठबळ देण्याचं काम केंद्रातून होतंय. आदरणीय प्रधानमंत्री, केंद्रीय गृहमंत्री देखील आपल्या या राज्याचा एकही प्रस्ताव परत पाठवत नाहीत. वंदे भारतच्या
5 ट्रेन आपल्याला दिल्या, आपल्याला रेल्वेच्या प्रकल्पामध्ये राज्यासाठी पैसे ठेवले, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टसाठी आपल्याला पैसे दिले, नगर विकास विभागासाठी पैसे दिले, त्याचबरोबर मनसुख मांडवीय आरोग्यमंत्री यांनी सांगितलंय तुमच्या तालुक्यातल्या PHC अपग्रेड करा, जिल्हा रुग्णालय अपग्रेड करा, या राज्यामध्ये आयुष्मान भारत जे आहे ती योजना आणि त्याच्यामध्ये असलेली जी काही आपली आरोग्य यंत्रणा ती सक्षम करण्यासाठी खास करून आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी त्यांना सूचना दिल्यात की या महाराष्ट्राला आरोग्यासाठी जेवढा निधी लागेल तेवढा द्या, म्हणून आपण आभार का मानायचे नाहीत? 2.5 वर्षामध्ये एकही केंद्रातली योजना या ठिकाणी राज्यात आणली नाही का? आपण मागितलं पाहिजे, स्वतःसाठी नाही राज्यातल्या जनतेसाठी, कशाला पाहिजे अहंकार, कशाला पाहिजे इगो, आणि म्हणून आम्ही नम्रपणाने आपल्या राज्यातल्या जनतेसाठी जे जे मागतोय ते केंद्राकडून दिलं जातं। रेल्वे प्रकल्पामध्ये राज्याचा 50% जो शेअर होता तो 2.5 वर्षामध्ये बंद केला होता, तो आपलं सरकार आल्यानंतर पुन्हा सुरू केला। तुमची कुठली तरी रेल्वेच आहे ना मागणी? इचलकरंजीला जाणारा किती 10 किलोमीटरचा रूट, त्याला देखील पैसे राज्य सरकारचा हिस्सा आम्ही देणार आणि तो तुमचा मार्ग देखील पूर्ण करणार। हे बंद केलेलं हे सगळं आम्ही सुरू केलेलं आहे आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांना मी एवढंच सांगेन की तुम्ही चिंता करू नका। तुम्हाला वाटतं अरे आता अजित पवार आलेत ते कसं होणार आपलं, काही चिंता करू नका, शेवटी काही आपल्याला गणितं करावी लागतात, परंतु गणितं करत असताना आपल्यावर कुठलाही अन्याय होऊ दिला जाणार नाही। तुमची काळजी घेणारा हा मुख्यमंत्री तिकडे बसलेला आहे, कारण मी घरामध्ये नाही बसत, फील्डवर फिरतो, मंत्रालयात जातो, प्रत्यक्ष जिथे जिथे प्रकल्प सुरू आहेत तिकडे जातो। एवढंच नाही तर कुठला मुख्यमंत्री तुम्ही बघितलाय की मुंबईतल्या नाले सफाईची पाहणी करायला जाणारा? गेलो मी, आम्ही जमिनीवरचा माणूस आहे, मी कार्यकर्ता आहे, गेल्यामुळे अधिकाऱ्यांना मी सांगितलं तुम्ही किती गाळ किती टन गाळ काढलं याच्याशी मला काही देणं घेणं नाही, पाणी नाही भरलं, लोकांना त्रास झाला नाही तर तुमचा शाल श्रीफळ देऊन गौरव करणार, लोकांना त्रास झाला तर तुम्हाला मोठा नारळ देऊन घरी पाठवून देणार, बरोबर आहे ना? करायलाच पाहिजे ना असं। शेवटी लोकांना आज मुंबईतलं उदाहरण मगाशी केसरकरांनी दिलं, मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे, भारताची आर्थिक राजधानी आहे, देशातले नाही विदेशातले सगळे लोक येतात, आपली मुंबई कशी पाहिजे, खड्डे खड्ड्यांनी भरलेली मुंबई, हे मीडियाचे लोक दर पावसाळ्यामध्ये खड्डे त्या ठिकाणी दाखवतात कारण खड्डे पडलेले असतात, त्यांचं काय ते बरोबर आहे। आम्ही पहिल्या दिवशी मी आणि देवेंद्र फडणवीसजींनी कमिशनरला बोलवलं, ह्या खड्ड्यातून किती वर्ष लोकांना त्रास देणार, बोलो काय प्रॉब्लेम आहे, बोले काही नाही, मग काँक्रीटचे रस्ते का नाही करत, बोले आम्ही करतो ना 50 किलोमीटर दरवर्षी, का बोललो पैसे नाहीत, बोले आहेत, मग काय पाहिजे, तर बोले तुम्ही सांगा आम्ही करतो। मी सांगितलं 500 किलोमीटरचे रस्ते काँक्रीटचे करा, प्रक्रिया सुरू झाली, काम सुरू झालं आणि पुढच्या 2-2.5 वर्षात मुंबईमध्ये एकही खड्डा शोधून सापडणार नाही, सगळे काँक्रीटचे रस्ते होतील। शेवटी आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे आणि म्हणून कोल्हापूरकरांसाठी देखील आपण किती पैसे दिले, 100 कोटी रुपये दिलेले आहेत आणि त्याचबरोबर
आणि कन्व्हेन्शन सेंटरला पण 100 कोटी दिलेत, रस्त्यांना पण दिलेत, परंतु ते मेन रोडला दिलेत, अंतर्गत जे रस्ते आहेत त्यांनाही लागणारे पैसे हे सरकार देईल. शेवटी चांगले रस्ते, दिवाबत्ती, पाणी, मूलभूत सोयीसुविधा हे देण्याचं काम महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचं असतं. पण काही कमजोर असतात आर्थिकदृष्ट्या, त्यांना बिलकुल सरकार पाठिंबा देईल आणि सरकार त्यांना मदत करेल. तुमच्याकडे काही अधिकारींची रिक्त पदं आहेत, ती देखील तातडीने भरली जातील आणि या कोल्हापूरच्या विकासाचा मार्ग जो आहे हा मोकळा केला जाईल. एवढंच मी या प्रसंगी आपल्याला सांगू इच्छितो. आणि जे जे काय आपल्याला माहीत आहे की जेव्हा कोल्हापूरकरांना माहीत आहे की जे एकनाथ शिंदे बोलतो ते करतो, टोल बंद करण्याचा निर्णय आपण घेतला त्यावेळेस, आणि तोही इतिहास आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून जे लागणारा निधी आहे या ठिकाणी आपल्याला मी सांगेन की रंकाळा तलाव आहे, महालक्ष्मीचं मंदिर आहे, तारा राणी आणि शाहू महाराजांचा इतिहास आहे, कुस्तीगीर पेलवान इकडे आहेत, फुटबॉलचे खेळणारे तरुण आहेत, आणि त्याचबरोबर इतरही ज्या काही योजना आहेत, हा खरं म्हणजे एक सर्किट तयार करू आपण आणि याला लागणारा जो काही निधी आहे तो या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून दिला जाईल. कोल्हापूरची एक ओळख, एक ऐतिहासिक शहर आहे, त्यामुळे अशा प्रकारच्या ऐतिहासिक शहरामध्ये देखील जे जे काय करण्याची आवश्यकता असते, कारण धार्मिक आणि ऐतिहासिक वास्तू इथं आहे, त्याचं जतन झालं पाहिजे, संवर्धन झालं पाहिजे आणि लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे, यासाठी जे जे काही करावं लागेल त्या सरकारच्या माध्यमातून केलं जाईल. शेवटी आपलं महायुतीचं सरकार आहे, आज आपला शिवसेनेचा मेळावा आहे, भारतीय जनता पक्ष त्यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेत आहेत, अजितदादा त्यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेत आहेत, आणि आपण सगळेजण शेवटी आपला महायुतीचा देखील मेळावा नक्की होईल आणि यामध्ये शेवटी विकास, डेव्हलपमेंट आणि यालाच आपण प्राधान्य देतोय. आपले बाळासाहेबांचे विचार आपण पुढे नेतोय, त्याचबरोबर त्याला विकासाची जोड देखील आपण या ठिकाणी देतोय, कारण शेवटी विचार, बाळासाहेबांचे विचार आणि बाळासाहेबांची भूमिका काय होती, सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका त्यांची होती, आणि म्हणूनच आपण त्यांची भूमिका पुढे नेतोय आणि त्याला केंद्र सरकारचा देखील मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी साथ मिळतेय. या ठिकाणी सर्किट बेंच जे आहे त्याची देखील मागणी आहे, पंचगंगा नदीचं प्रदूषण जे आहे याला थांबवण्यासाठी देखील आपलं सरकार उपाययोजना करतंय. त्याचबरोबर अण्णासाहेब पाटील महामंडळ जे आहे त्याला भरीव निधीची आवश्यकता आहे, ते देखील देण्याचं नक्की काम या ठिकाणी होईल. राजाश्री शाहू महाराज यांचं जे स्मारक आहे याला देखील नक्की जे आवश्यक आहे ते दिलं जाईल. मी आपल्याला एवढंच सांगतो की हे सरकार आपलं आहे, हे सरकार सर्वसामान्यांना न्याय देणारं आहे, त्यामुळे जे जे आम्ही करू ते सर्वसामान्यांच्या हिताचं करू, एवढा विश्वास तुम्ही पाळा. कारण मी शासन आपल्या दारी जातो त्या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद मिळतो, हजारो लाभार्थी असतात, हजारो कार्यकर्ते येतात आणि आपले अधिकारी देखील गावागावामध्ये नोंदणी करण्यासाठी कलेक्टरपासून, तहसीलदारपासून, तलाठ्यापासून सगळे अधिकारी गावागावामध्ये संपर्क साधताना दिसतात. यावरून शासन आपल्या दारी हा कार्यक्रम यशस्वी झाला आहे. विरोधकांना त्याची भीती होती, पहिले टीका करायचे, आता तेही त्याला बोलू लागले, चांगलं झालं आहे, चांगला शासन आपल्या दारी आहे. आणि म्हणून या सगळ्याचा जो काही विचार आहे तो आपण या ठिकाणी करून पुढे जातोय. आणि म्हणून जे काही राजकारण आहे, जे आरोप प्रत्यारोप होतात, मी त्याच्यावर आरोपाला आरोपाने उत्तर देत नाही, मी कामातून उत्तर देतो, मी कामातून उत्तर देतो
काम करत राहूया आपण, एवढंच आपल्याला शिकवलंय. आणि म्हणून काही गोष्टी आपल्याला माहीत आहे. 2014 साली शिवसेना भाजपा युतीची युती होऊ शकली नाही, परंतु तेव्हा देखील भारतीय जनता पार्टीचं मत होतं. देवेंद्रजी म्हणाले की आपण सरकार बनवूया, परंतु आपल्या लोकांना विश्वास नव्हता. आपण विरोधी पक्ष नेता घेतला, त्यावेळेस मी विरोधी पक्ष नेता झालो. मला देवेंद्रजी त्यावेळेस म्हणाले, अरे बाबा सरकारमध्ये यायचं आहे, कशाला विरोधी पक्ष नेत्याची आवश्यकता आहे. परंतु कोण सांगणार, आणि विरोधी पक्ष नेता झालो. आणि काही कालावधीनंतर पुन्हा आपण सरकारमध्ये गेलो, युतीची सत्ता स्थापन झाली. त्यानंतर देखील आपण पाहिलं की 2017 साली राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टीसोबत जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला, सत्तेमध्ये सहभागी व्हायला तयार होते. परंतु त्यावेळेस देखील केंद्रीय नेतृत्वाने म्हणजे मोदीजी आणि अमित शाह यांनी सांगितलं, आमचा 25 वर्षाचा जुना मित्र शिवसेना त्याला आम्ही सोडून तुमच्याबरोबर आघाडी करू शकत नाही. पवार साहेबांनी सांगितलं, आम्ही शिवसेना या जातीयवादी पक्षाबरोबर जाणार नाही, हे अजितदादांनी त्यांच्या भाषणामध्ये परवाच्या दिवशी सांगितलं. म्हणजे देवेंद्रजी आणि केंद्रीय नेतृत्वाने या ठिकाणी शिवसेनेला आम्ही सोबत घेतल्याशिवाय आघाडी युती करणार नाही हे सांगितलं. तरी सुद्धा आपण कशा पद्धतीने वागतोय आपलं याचा विचार केला पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे. त्याच वेळेस मी साक्षीदार आहे, मुंबई महापालिकेचे निवडणुकांचे निकाल लागले होते आणि त्यावेळेस देवेंद्रजी मुख्यमंत्री होते. जवळपास भारतीय जनता पार्टीचा महापौर त्या ठिकाणी बसवण्याची सगळी तयारी झाली होती. मी साक्षीदार आहे. मी त्यांना म्हणालो की आपण युतीमध्ये सरकारमध्ये आहोत आणि आमच्या नेत्याचा जीव महापालिकेमध्ये होता, जसा काय ते पोपटाचा जीव कशात असतो, तशा प्रकारचं मी त्यांना सांगितलं. तुम्ही मुंबई महापालिका तुम्ही बिनविरोध देऊन टाका. त्यांनी एका शब्दावर मुंबई महापालिका प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि मुंबई महापालिका शिवसेनेला देऊन टाकली बिनविरोध. गेले 6-7 वर्ष याची वाच्यता कुठेही देवेंद्रजींनी केली नाही की मी मुंबई महापालिका सोडली, कुठेही त्यांनी वाच्यता केली नाही. आणि हेही मी सांगतो आपल्याला, मी सरकारमध्ये मंत्री होतो 2000 ते 2019. भारतीय जनता पार्टी देवेंद्रजी आणि त्यांचे वरिष्ठ हायकमांड तेव्हा शिवसेनेला 2018 साली उपमुख्यमंत्री करायला तयार झाले होते. मला देवेंद्रजी स्वतः म्हणाले, आता तुमचं प्रमोशन होणार. मला माहीत होतं प्रमोशन होऊ शकत नाही, कारण उपमुख्यमंत्री पद जर घेतलं तर एकनाथ शिंदेला द्यावं लागेल. मी काही बोललो नाही, एकनाथ शिंदेला उपमुख्यमंत्री पद द्यावं लागेल म्हणून उपमुख्यमंत्री पद नाकारलं. हे पूर्वीपासून सुरू आहे. जर उपमुख्यमंत्री पद मिळालं असतं तर का पक्षच मोठा झाला असता, पक्षाचे 5-10 आमदार वाढले असते. परंतु ते एकनाथ शिंदेला द्यायचं नाही, त्याला मिळता कामा नये म्हणून हा इतिहास आहे. हे माझ्यावर गुजरलेला प्रसंग आहे आणि त्यामुळे तो निर्णय घेतला नाही. आणि त्याच नंतर आपल्याला मी सांगतो, प्रत्येक वेळी देवेंद्रजींनी युतीसाठी अनुकूल भूमिका घेतली, अनुकूल भूमिका घेतली. प्रत्येक वेळी त्यांनी 2 पावलं मागं जाण्याचा निर्णय घेतला, पण युती तुटू नये म्हणून प्रत्येक वेळी प्रयत्न केला. परंतु ज्या व्यक्तीने मुंबई महापालिका सोडली, त्यांनी 2019 साली जेव्हा परतफेड कशी केली, जेव्हा देवेंद्रजींनी 40-50 फोन केले युतीच्या बद्दल बसूया,
मलाही सांगितलं, मी आमच्या नेत्यांना सांगितलं, जे काय बोलायचं आहे ते बसून बोला, चर्चा करा, परंतु फोन नाही घेतला. म्हणजे माणसाने जाणीव ठेवणं तर दूर, पण हा केलेला कृतज्ञपणा आहे, ही कद्रूपणा आहे, हे कशाचं धोतक आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, 2019 जेव्हा आकडे आले, नंबर आले, त्यावेळी त्यांना कळलं की आपल्याशिवाय सरकार बनत नाही, मग भाष्य सुरू झालं, स्टेटमेंट सुरू झालं की आम्हाला सगळे दरवाजे मोकळे आहेत. युतीबरोबर लढलो, मग सरकार युतीबरोबर बनवायला पाहिजे होतं. तुमच्या एकनाथ शिंदेने काय केलं की युती म्हणून आपण लढलो, आणि ज्यांनी बाळासाहेबांचं स्वप्न साकार केलं, राम मंदिर आणि 370 कलम हटवण्याचं, त्यांच्याबरोबर गेलं ते चूक का बरोबर, सांगा तुम्ही. आणि म्हणूनच जिकडे जातो तिकडे हजारो लोक प्रतिसाद देतात, याचं कारण जनतेच्या मनातला निर्णय आम्ही घेतला, जनतेच्या मनामध्ये जे होतं ते सरकार आम्ही आणलंय, आणि वर्षभरामध्ये काम करून दाखवलंय, निर्णय घेऊन दाखवले. आणि म्हणून आता ज्या पद्धतीने तुम्ही काल परवा बघितलं की कुणाला कोणी कलंक म्हणताय, आणखी काय काय म्हणताय, खरं म्हणजे कलंक हा शब्द जो आहे, ज्या युती धर्मामध्ये नेहमी खरोखर युती धर्म पाळण्याचं काम केलं ते देवेंद्रजी, मी या ठिकाणी जसं ते मोठे मनाने मोठ्या मनाने सांगतात तसं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. अरे हा देवेंद्रजी हा माणूस युती धर्मातला खरा खुरा निष्कलंक माणूस आहे. कलंकितपणा तर तुम्ही केला 2019 बाळासाहेबाच्या नावाला कलंकित करण्याचं काम पाप तुम्ही केलं, हे या महाराष्ट्रातल्या जनतेला माहीत आहे. मी बोलायचं टाळतो, परंतु काही गोष्टी बोलल्याशिवाय तुम्हाला कळणारही नाहीत काय आमच्यावर बितली, का निर्णय घ्यावा लागला, हे सांगितल्याशिवाय समजणार नाही. आणि म्हणून हे सांगण्याची वेळ या ठिकाणी आपल्यावर आली आहे. कूटनीतीवर आरोप प्रत्यारोप सुरू आहे. खरं म्हणजे कूटनीती काय, यामध्ये 2019 तर कूटनीती त्यांनी सांगितलं, देवेंद्रजींनी जेव्हा बेईमानी होते तेव्हा कूटनीतीचा वापर करावा लागतो, परंतु 2019 कुठलीही बेईमानी झालेली नसताना तुम्ही तर झूटनीतीचा अवलंब केला, हे तर साऱ्या जनतेने पाहिलं. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, मला बोलायला लावण्याची गरज पाळी कुणी येऊन माझ्यावर देऊ नका, कारण बाळासाहेबांची शिवसेना ही शिवसेना वाढवण्यासाठी मोठी करण्यासाठी आहे. तुम्ही बसलेले तमाम लोक व्यासपीठावर बसलेले आपले जुने जाणते शिवसैनिक शिवसेनेचे नेते यांनी घरादारावर तुळशी पत्र ठेवून अंगावर शेकडो केसेस घेतल्यात, लढलेत रस्त्यावर उतरून रक्त सांडलं, तेव्हाही शिवसेना बाळासाहेबांनी मोठी केली. आणि म्हणून आज बाळासाहेबांच्या भूमिकेमध्ये कधी कुठलाही प्रसंग आला तर सत्तेसाठी खुर्चीसाठी कधी तडजोड केली जाणार नाही, कधी तडजोड आपल्याकडून होणार नाही, एवढंच मी आपल्याला सांगतो. आणि आपल्याला मी मनापासून शुभेच्छा देतो. सरकार आपलं आहे, तुमचा एकनाथ शिंदे मंत्रालयात बसलेला आहे, त्यामुळे वर्षावर आज आपण पाहतो वर्षावर लोक येतात. पूर्वीचं मी अनुभव सांगत नाही, तो तुम्हाला माहीत आहे. आणि म्हणून रस्त्यावर उतरून काम करण्याचं काम आपण करतोय. तुम्हाला माझी एवढीच विनंती आहे, संघटन पक्ष शाखा मजबूत करा, लोकांपर्यंत या शासनाच्या योजना पाठवा, त्यांना लाभ कसा मिळेल यासाठी प्रयत्न करा, त्याच्यातला दुवा बना, आणि लोकांना एक विश्वास वाटेल
ही सरकार माझं आहे, हे सरकार माझ्यासाठी काम करतंय आणि हा कार्यकर्ता माझा आहे, माझ्या सुखदुःखामध्ये धावून येतो, अशा प्रकारचं वातावरण आपण निर्माण करा। सत्ता तर येते जाते, सत्ता हा कुणी कुणी कायम अमरपट्टा घेऊन आलेला नाही, परंतु जेव्हा आपण सत्तेमध्ये असतो त्या सत्तेचा वापर सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्यासाठी आपण करूया। सत्तेमध्ये असलो किंवा जेव्हा असं काम करा सत्तेत असताना की लोक जेव्हा आपण सत्तेत नसलो तरी रस्त्याने चालताना थांबले पाहिजे, विचारपूस केली पाहिजे, तोंड वाकडं करून दुसरीकडे जाता कामा नये, असं काम करा। एवढंच आपल्याला माझा सल्ला आहे। आणि शिवसेना शिवसैनिक जेव्हा कधी कुठेही अडचणीत आला तर हा एकनाथ शिंदे त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा, एवढा शब्द आपल्याला देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद शिंदे साहेब आपल्या याच विचारांनी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।